नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे तुम्हा देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला अश्विन दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात माझे वडील एक शेतमजूर गाळून कष्ट करून फक्त दोन वेळेचे जेवण कसे बसे मिळवत मला खूप वाईट वाटायचे मी दहावी बारावीनंतर पुढील श शिक्षण शिकलोच नाही माझ्यावर वडिलांसारखे शेतमजुरी करण्याची वेळ येऊ नये म्हणून मी गाव सोडून औरंगाबाद येथे आलो नोकरीच्या शोधात होतो सुरुवातीचे दिवस उपाशी पोटी काढावे लागले गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिराजवळ एका खाजगी ऑफिसमध्ये सहा महिने बिनपगारी शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागलो अवघ्या आठ दिवसात साहेबांचा विश्वास जिंकला मग साहेबांनी प्रत्येक कामामागे दोनशे तीनशे असे रुपये देणे सुरू केले महिन्याभरात जेवढे पैसे गोळा व्हायचे त्या पैशात एक छोटी रूम भाड्याने घेतली जेवणासाठी मेथचा डबा लावला असता तर महिन्याला बाराशे रुपये खर्च आला असता पण मला जेवणापेक्षा राहण्यासाठी रूमची जास्त गरज होती त्यामुळे मी जेवणाचा डबा न लावता पहिले रूम भाड्याने घेतली आणि कधी उपाशी राहून तर कधी चहापाव तर कधी पोहे खाऊन दिवस काढत मी आठवड्यातून एक दोन वेळेस फोन करून आईवडिलांची खुशाली विचारत पण त्यांना माझी खूप काळजी वाटत मी त्यांना खोटेच सांगितले की मला चांगला पगार मिळतो व त्यात मी रूमचे भाडे आणि मेसचा जेवणाच्या डब्यासाठी सहज खर्च करू शकतो एकदा अचानक गावातील एका नातेवाईकांच्या मुलाच्या लग्नासाठी गावाकडून औरंगाबाद येथे वरमंडळीसोबत वडील आले वडील अचानक आले मला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यामुळे मी गोंधळलो आणि वडील लग्न लावून तेथे न जेवताच मला भेटण्यासाठी आले वडील मला उपाशीपोटी भेटण्यासाठी आले आणि मी त्यांना चांगले जेवण देऊ शकत नाही याचे दुःख तर मला होतेच पण त्यापेक्षा जास्त चिंता होती की वडिलांना हे कळू नये की मला कुठलाच मेजचा जेवणाचा डबा येत नाही ते कळले तर त्यांना खूप दुःख होईल मी मनातल्या मनात माझ्या गजानन माऊलीला प्रार्थना करत होतो की माझा खोटेपणा हा आईवडिलांना दुःख होऊ नये म्हणून होता आज तूच माझी आब्रू वाचो मी वडिलांशी गप्पा मारत होतो दुपारचे दोन वाजले होते वडील मला वारंवार विचारत होते की तुझा जेवणाचा डबा अजून आला नाही तेव्हा मी वडिलांना खोटे नाटे बोलून टाळत होतो की कधी कधी डबा यायला खूप उशीर होतो वडिलांना आता माझी शंका येऊ लागली होती ते वारंवार माझ्या जेवणाचाच विषय काढत होते मी गजानन महाराज यांच्या मनातून धावा सुरू केला आणि तेवढ्यात माझ्या रूमबाहेर कोणीतरी मोटरसायकलचा हॉर्न जोरजोरात वाजवत होतो जणू काही हॉर्नचा इशारा करून मला बाहेर बोलवत होते मी रूमच्या बाहेर येऊन पाहिले तर रस्त्यावर माझ्या ऑफिसमधील एक सहकारी मित्र ज्याचे नाव स्वप्नील होते तो त्याच्या मोटरसायकलवर उभा होता त्याने इशारा करून मला त्याच्याकडे बोलवले मी त्याला भेटण्यास रोडवर गेलो तेव्हा त्याने माझ्या हातात पटकन त्याचा मेजच्या जेवणाचा डबा देत म्हणाला आज आम्ही सर्व मित्र बाहेर सिनेमा पाहायला जात आहोत आणि तिकडेच हॉटेलला जेवणाचा बेत केला आहे त्यामुळे माझ्या जेवणाचा डबा वाया जाईल त्यापेक्षा तू जेवून घे असे बोलून पटकन मोटरसायकलवरून निघून गेला मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो की काय ही लिहिला त्या गुरु गजाननाची माझी आब्रू आज वाचवण्यासाठी स्वप्नीलच्या रूपात माझ्या मदतीसाठी धावून आले मग मी स्वप्नीलने दिलेला तो जेवणाचा डबा घेऊन रूमवर आलो आणि वडिलांसोबत जेवलो वडलांना ते जेवण खूप आवडले आणि ते निश्चिंत होऊन पुन्हा गावाकडे निघून गेले खरंच त्या दिवशी जर गुरु गजानन माऊली माझ्या मदतीला आली नसती तर माझ्या आईवडिलांना किती दुःख झाले असते ह्याची कल्पनाही करवत नाही त्यासाठी मी माझ्या गजानन माऊलीचा जन्मोजन्मी ऋणी राहील जय गजानन श्री गजानन गण गण गन, गणात गन, बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे देखील नक्की कळवा आणि आता वेळ आहे प्रश्न मंजूश आजचा प्रश्न विचारण्याची आणि प्रश्न असा आहे की महाराजांचे भक्त दादासाहेब खापर्डे हे कुठले राहणारे होते आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे बच्चूलाल याने आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं अजय दोन रामहरकरे तीन नम्रता शर्मा चार राजेश फरांदे पाच सीमा पाटील सहा साहेबराव धांडे सात कुसुम पडवळ आठ मुग्दा पाटील नऊ गायत्री जकाते दहा ज्योत्स्ना जाधव अकरा रामदास रायबोले बारा अशोक उसावार, तेरा कुसुम पडवळ चौदा साहेबराव धांडे पंधरा जया आंधळे सोळा शिल्पास किचन सतरा मंगेश पुरी अठरा बिट्टूस एकोणीस संगीता बाविस्कर वीस सविता चौगुले एकवीस विजय पाटील बावीस संगीता शिंदे तेवीस मीनाक्षी महाजन चोवीस पपिता भुरकंडे पंचवीस पल्लवी पाटोळे सव्वीस सुवर्णा शिंदे सत्तावीस रमेश काळे अठ्ठावीस विश्वास बनसोड एकोणतीस सऊ पुष्पा बनसोड तीस माधव शंकर जोशी एकतीस विद्या वानखेडे बत्तीस संगीता कासार तेहतीस रेखा आहेरराव चौतीस उर्मिला दामले पस्तीस गजानन मेहरे छत्तीस रूपाली पड्यार सदतीस संजीवनी बांगड अडतीस मानिक उद्गीकर एकोणचाळीस लक्ष्मी रुपनूर तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तर देत राहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील प्रश्न मंजुषेमध्ये सहभाग घेऊ शकता प्रश्न विचारण्यासाठी तर तुम्हाला कॉमेंटमध्ये प्रश्न आणि त्याचं उत्तर लिहून पाठवायचं आहे आणि आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण तो प्रश्न तुमच्या नावासहित विचारणार ना आहोत त्याचबरोबर तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणा तबोते